प्रमाणेच मी आता सुद्धा बीच वर आहे. अलिबाग एन्जॉय करतो. हे ना हे जीवन माझ्या बोलण्यामध्ये एक नवीन बदल झालेला तो म्हणजे इथे आहे ना एक बोलताना अशी एक वर्ड यूज करतात. जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. आणि नेहमीप्रमाणेच मी आता सुद्धा बीच वर आहे, अलिबाग एन्जॉय करतोय. सकाळी जायचंय, संध्याकाळी यायचंय आणि बीच वरती एन्जॉय करायचंय. आणि आता मागे बघा, क्रॉस ओटी मस्त जास्तच क्लिअर आहे. पाणी खराबच आहे कारण की आता पावसाळ्याचे दिवस सुरू झाले त्यामुळे. नाहीतर माझ्या बोलण्यामध्ये एक नवीन बदल झालेला तो म्हणजे इथे आहे ना एक बोलताना अशी एक वर्ड यूज करतात. तुम्हाला सांगायचं झालं तर नाही, आता मला सांगायचं आहे घरी मी बीचवर जातोय. बेसिकली मी कसं सांगेन माझ्या नॉर्मल टोनमध्ये की आई मी बीचवर जातोय किंवा समुद्रावर जातोय. बट इकडे कसं आहे माहिती आहे, एक वर्ड भारी वाटतो ऐकायला. तो मी बीचवर जातो हो हो असा जो शब्द आहे ना तो प्रत्येक वाक्यामध्ये यूज केलाच जातो इथे. तर आता इथे कसं राहून आता ते मस्त ऐकायला पण भारी वाटतंय आणि स्वतःच्या लँग्वेजमध्ये यूज करायला पण ते सवय झालंय. म्हणजे आता नॉर्मली मी पण जेव्हा आता काय बोलत असेल तर काय करताय हो त्यांना बोलताना आपण रिस्पेक्टली बोलतो. बट बेसिकली आता हे लँग्वेजमध्ये येत चाललंय तर ते भारी वाटतं. आणि काही गोष्ट शेअर करायची म्हटलीस हे जरा चांगलंच पोचतंय हे याच्यामध्ये. बघा हे बघा जिवंत आहेत हे उकळवतात आणि खातात काही लोक, सगळीच काय माहित नाही. माझे मित्र वगैरे काढायला जातात तिकडे. हे जिवंत आहे बघा, हे जिवंत आहे. हा आणि अजून सांगायचं जसं बोलतात की आई जेवायला वाढ हो तर हो असं जसं वापरतात ना तसंच एखादं आई आपण कसं बोलतो काय झालं तर आई ग, पण इकडे कसं बोलतात आया आया असं. काय सचित हे वर्ड तू ऑब्झर्व केलास का हे यूज करतात ते लोक? काय हो कुठे चाललास? म्हणजे ते भारी वाटतं ऐकायला, मस्त वाटतं. रोज संध्याकाळी असा सनसेट, रोज संध्याकाळचा असा सनसेट बघणं खूप मस्त. मी जेव्हा रोज इंस्टाग्रामवरती स्टोऱ्याज टाकतो ना किंवा फोटोज वगैरे टाकतो मी इथे आल्यावरती, मला बरेच जण बोलतात तुझी खूपच मज्जा आहे. त्यांना काय माहिती पण मज्जा आहे की काय आहे ते. यार सकाळ ते संध्याकाळपर्यंत कंपनीमध्ये कंटिन्यू ते करावं लागतं काम तिथे. केमिकल कंपनी कंटाळा येतो, शिकायला मिळतं नवीन नवीन, पण तिथला जो केमिकलचा वास परत ते डेंजरस आहे. आणि आम्ही आता तिकडून इकडे आलोय. जिवंत आहे, जिवंत आहे. आणि ह्यात त्याचं ते चालला होता इथून. बघताय तुम्ही आतमध्ये आहे तर बघा आता कसं बाहेर येईल. आणि मी जर जरा दिसलो तर मग परत जाईल. अरे काय दगडाच्या मागे गेला नेमका तो. तर मित्रांनो तुम्हाला ना मी दाखवतो, सत नाही आहे आम्ही लोक, पण ते काका आहेत बीचवरती टोका करतायत खूप मोठ्या शांत आहेत. तुम्हाला दाखवतो झूम करून आपल्याला दिसतात का ते. आपण जवळ जाऊ. ओके जवळ जाऊन शूट करतायत का? तर
हा काचा पीस असे पीस असतात लोक ही डायरेक्ट जान चली जाएगी जान। तो आपण ह्याला बाहेर टाकूया असा हा एकच आहे यार असे आपण थोडी ना हे बघा आता आपल्याला दिसतोय तर आपण उचलूया इट्स नॉट इजी टू रिमूव फ्रॉम जाऊ देत मला दिसलं म्हणून मी उचलला पडायचं गिडायचं एकदम स्लिपरी आहे पण आता मी योगा दाखवतो योगा हे सचिन चल योगा बघायला योगा बघायला आवाज येतोय का माझा आवाज येतोय का